चालू आहे कॅमेरा चालू हे माहिती चला सर आज सांगली लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात तुमच्या वरिष्ठ नेत्यांची तुम्ही भेट घेतलेली आहे. खरं तर सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये अजूनही वाद आहे. तो मतदारसंघ ठाकरेंचा आहे अशी ठाकरेंची भूमिका आहे. तुमची काय भूमिका आहे? तुम्ही काय वरिष्ठांकडे भूमिका मांडलेली? देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे. महाराष्ट्राला आणि देशाला अभिमान वाटेल असं अत्यंत दूरदृष्टीचं कौतुकास्पद असं नेतृत्व हे सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला आणि देशाला काँग्रेस पक्षाच्या विचारातून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यामध्ये ह्या काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा काँग्रेस पक्षाकडेच लोकसभा मतदारसंघ राहिला पाहिजे ही सांगलीकरांची मनापासून इच्छा आहे. सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची नेत्यांची इच्छा आहे. महाविकास आघाडी ही एकत्रितपणे आली देशातील जातीयवादी शक्तींना रोखण्याकरता आज महाविकास आघाडी एकत्रितपणे लोकसभेची निवडणूक लढते याचा आनंद आहे. परंतु सांगली जिल्ह्याच्या जागेवर इतर कुठल्याही महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने या ठिकाणी अधिकार सांगण्याचा काहीही कारण नाही. आणि हा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच राहणार आहे. हा काँग्रेसकडे ठेवावा ही अशी आग्रहाची विनंती आणि मागणी अत्यंत ठामपणे आम्ही जिल्ह्यातल्या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक दिलाने एक विचाराने आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे आणि दिल्लीतील काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींकडे केलेली आहे. आणि ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहावी ह्याच्यासाठी आम्ही ठाम आहोत. ज्या चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुद्दा असा आहे की सांगलीची जागा चंद्रहार पाटील यांना मुख्यमंत्री पाहिजे आहे पूर्वापार आहे, पण चर्चा अशी की जालन्याच्या बदल्यात ती जागा काँग्रेसला मिळाली नाही. मला कुठल्या जागेच्या बदली महाविकास आघाडीने काय करावं हा महाविकास आघाडीच्या अंतर्गत ज्येष्ठ नेत्यांचा प्रश्न आहे. पण सांगलीची जागा आम्ही सोडणार नाही. चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत. परंतु राजकारण करत असताना समाजकारण करत असताना एक विचारधारेचं पाठबळ लागतं आणि सातत्याने लोकांमध्ये जनसंपर्क ठेवून लोकांचे प्रश्न सोडून घेऊन सांगली जिल्ह्यामध्ये आज दुष्काळाचा प्रश्न आहे, अनेक पाण्याचे प्रश्न आहेत, इतर काही प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्याची एक भूमिका सातत्याने ठेवावी लागते. आज काँग्रेस पक्षाच्या आमच्या सर्व नेत्यांनी मग ते जतमध्ये विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील असतील, जयश्री वहिनी, विशाल पाटील या सगळ्यांनी ही भूमिका घेतली आहे. सांगलीकरांना याची पूर्ण कल्पना आहे. आणि म्हणून अशा दृष्टीने आज चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही चंद्रहार पाटलांनी सुद्धा शिवसेनेत अवघ्या 6 ते 7 दिवसापूर्वी प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून शिवसेनेने ही मागणी ही त्यांची चुकीची आहे. आणि आम्ही शिवसेनाही पक्षाला विनंती करतो की सांगली जिल्हा हा जो काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे त्याच्यावर हा हट्ट तुम्ही करू नये. आज सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 600 गाव आहेत. आज या ठिकाणी शिवसेनेच्या नेतृत्वाने सांगावं की त्यातले 10% ग्रामपंचायत सुद्धा त्यांच्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच आहेत का. पण आज काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी आज जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. आणि म्हणून ही जिल्हा हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहायला पाहिजे ही आमची मनापासून इच्छा आहे. सातत्याने संजय राऊत भूमिका मांडतात की चंद्रहार पाटील हेच आमचे सांगलीचे उमेदवार असणार. महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी मिसकम्युनिकेशन आहे का या सगळ्या? नाही, संजय राऊत साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत. महाविकास आघाडीच्या बाबतीतली भूमिका ते व्यक्तिगत सांगू शकत नाही. शिवसेनेच्या वतीने जर ते काही सांगत असेल तर तो त्यांचा विषय आहे, मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे 3 पक्ष आहेत आणि 3 पक्षाच्या वतीने अधिकृतपणे ह्याच्यावर वक्तव्य भाष्य झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा मी सांगू इच्छितो की कुठल्याही पक्षाने व्यक्तिगत त्याच्यावर टिप्पणी जागा वाटपा बाबतीत करू नये. या ठिकाणी आज सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे. आणि जर संजय राऊत साहेब काही व्यक्तिगत जाहीर करत असतील तर त्यांचा प्रश्न आहे. सांगलीची जागा आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते लढण्यास सक्षम आहोत आणि आम्ही ही जिंकण्यासही सक्षम आहोत. चंद्रहार पाटलांचा जिल्हा परिषदला सुद्धा पराभव झाला होता, तो उमेदवार लोकसभेला कसा असल्या परिपक्व निवडणुकीत निवडून येऊ शकतो? मी तुम्हाला सांगितलं ना, चंद्रहार पाटील हे आमचे मित्र आहेत, एक पैलवान म्हणून ते प्रसिद्ध आहेत. परंतु या ठिकाणी आज समाजकारणात, राजकारणात काम करत असताना अनेक त्याच्यामधले पैलू असतात. आणि म्हणून या बाबतीत मला एवढंच सांगायचं की कुणाला उमेदवारी द्यायची, कुठून द्यायची हा त्या त्या पक्षाचा विषय असतो.
सहा दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी आज शिवसेनेत प्रवेश केला, म्हणून शिवसेनेने तो ठरवलं पाहिजे. पण सांगलीच्या बाबतीमध्ये आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही काँग्रेस पक्ष या ठिकाणी ही जागा लढतोय. आमची विनंती, आम्ही आदरणीय खरगे साहेबांना, के सी वेणुगोपाल साहेबांना, रमेश चेन्नेतिला साहेबांना, थोरात साहेब, नाना पटोले साहेब यांच्याकडे केलेली आहे. माझ्या माहितीने राज्याचं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं आदरणीय थोरात साहेब, नाना पटोले साहेब, पृथ्वीराज चव्हाण साहेब आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि सांगलीच्या लोकांच्या भावना या जोपासण्याकरता, सांगलीच्या भावना, कार्यकर्त्यांच्या भावना जोपासण्याकरता ही सांगलीची जागा काँग्रेसकडे राहील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे. निश्चितपणे बघा, मी ती भूमिका आम्ही आमच्या लोकांना घेऊन ठरवू, परंतु मी पुन्हा सांगतो, आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ, परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे. नाही बघा, महायुतीच्याही सगळ्या जागा 48 डिक्लेअर झालेल्या आहेत का? तिकडे 3 पक्ष आहेत, इकडे 3 पक्ष आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती अशी आहे की ह्या बाबतीमध्ये की कुठे ना कुठे 10% काहीतरी जागांमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ही ओढाताण चालू असते आणि ती आम्ही समजू शकतो. शेवटी महाराष्ट्रात आज महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित एका व्यापक मोठ्या हेतून एकत्रित आलेले आहेत. परंतु आमचा विषय हा सांगलीचा आणि सांगलीच्या बाबतीत आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे पक्षश्रेष्ठीकडे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एक गौप्यस्फोट केला आहे की खरं तर काल राहुल गांधी हे मुंबईत होते आणि मुंबईत असताना राहुल गांधींनी सगळ्या कोर कमिटीची, त्यांच्या कोर कमिटीची बैठक घेतली आणि एक लोकसभेचा, महाराष्ट्राच्या लोकसभेचा एक रिपोर्ट समोर ठेवला आहे की महायुतीला 40 जागा येतील असं त्यांनी आमच्या स्वतःच्या कोर कमिटीला सांगितलंय असा दावा उदय सामंतांनी केला. एक तर कुठल्या कोर कमिटीची बैठक काल झाली असं मला तरी ज्ञानात नाही आहे, म्हणून हे उदय सामंत साहेब हे कुठल्या बेसिसवर वक्तव्य करतात त्यांना माहीत. कदाचित उदय सामंत साहेब महाविकास आघाडीच्या कुठल्या पक्षाच्या संपर्कात आहेत का आणि म्हणून हे विधान करतायत का? आता तर उदय सामंत साहेब कुठल्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या घटक पक्षातल्या संपर्कात आहेत ते त्यांना माहीत. काल सर राहुल गांधी यांची भव्य सभा झाली, या सभेदरम्यान राहुल गांधी यांचं भाषण झाल्यानंतर सभास्थळावरून काही माणसं उठून गेले असा आरोप भाजपकडून केला जातोय, एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केलेला आहे. नाही बघा, सभेची वेळ महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या जनसामान्यांकरता ही दुपारची 4-4:30 वेळ दिलेली होती. आपल्याला लक्षात असलं पाहिजे की मुंबई हे सर्व जाती धर्मातील लोकांचं शहर आहे आणि शिवसेने आपल्या काय ते मैदान शिवाजी पार्कवर ही सभा होत असताना प्रचंड मोठं मैदान आहे आणि काही लोक संध्याकाळी 7 आली होती. 4:30-5 वाजल्यापासून थांबल्या लोकांना थोडंसं संध्याकाळपर्यंत सभा 9:30-10 पर्यंत चालली. राहुलजींचं भाषण अत्यंत ऐकण्यास